छत्रपति शिवाजी महाराज चौक येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता। पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मला आणि माझ्या कुटुंबियांना मिळत आहे। हा माझ्या आयुष्यातील फार मोठा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। बुधवारी आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपुरात जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सोलापुरातील शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांनी केलं। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांना भेटलो, त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या, मीही त्यांना शुभेच्छा दिल्या। पंढरीतील आषाढी वारीचं मोठं नियोजन केलंय। माझ्या आयुष्यातील हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे, भाग्याचा दिवस आहे। शेतकरी कष्टकरी आपला मायबाप बळीराजा संकटातून मुक्त होऊ दे, संपूर्ण राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे, हेच आपलं पांडुरंगाला साकडं असणार आहे, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले। मोबाईल कार्यालयाचं पंढरपूरच्या आषाढीचं 2016 केले आहे। पहाटे माझ्या आयुष्यातला फार आनंदाचा दिवस, आजचा आहे भाग्याचा दिवस। स्वतःला भाग्यवान पांडुरंगाच्या माझ्या परिवाराला सगळ्यांना वार तमाम राज्यातल्या लाखो वारकरी भक्तांना मिळत आहे की आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। आणि पांडुरंगाला काय सगळ्यांना माहिती आहे काय सगळं झालं आहे, तो शेतकरी कष्टकरी आपला मायबाप बळीराजा याच्यावरती सगळी संकटं दूर होते आणि सगळ्या राज्यावर राज्याला सुजलाम सुफलाम होते, चांगला पोहोच होते आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येते, हेच पांडुरंगाला सांगणे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याविषयी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जोडून पुढे बोलण्यास नकार दिला। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहून खऱ्या अर्थाने सोलापूरची जी शिवसेना आहे, जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत, त्यांचे हात बळकट करण्याकरता माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी राज्याचा मुख्यमंत्री एका शब्दावर उपस्थित राहतो। खऱ्या अर्थानं मला सार्थ अभिमान आहे की ज्या नेत्याबरोबर मी काम करतो त्या पक्षाचा नेता कार्यकर्त्याची इतकी इज्जत करून इतकी त्याचा समजून घेऊन त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येतात। आज माझ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हातून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयातून सोलापुरातील जे काही सर्वसामान्य नागरिक असतील, जनता असेल, यांचे प्रश्न सोडवण्याची खरी नैतिक जबाबदारी आजपासून या कार्यालयाची असणार आहे। मला सोलापुरातले जे काही शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत की सोलापुरातला सर्वसामान्य माणूस, पिछलेला माणूस, ज्याच्या अडचणी आहेत, या कार्यालयातून पूर्ण होतील अशी मला एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हातून ओपनिंग झाल्यामुळं मला एवढी आशा आहे आणि नक्की ती ताकद आज त्यांच्या त्या कार्यातून होणार आहे। माझ्यासारख्या, मी परत एकदा सांगतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या कार्यालयाला राज्याचा मुख्यमंत्री उपस्थित राहत आहे, मी आज भरून पावलो एवढंच सांगतो। आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आषाढीच्या वारीला आलेत, आज ते पांडुरंगाचं दर्शन करतील आणि या महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळं मागणं मांडे करत असताना आज सोलापूरची शिवसेनासुद्धा बळकट होणार।